पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो अजून एका भन्नाट व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललोय वैराटगड येथे. वाई जे शहर आहे त्या वाई शहराला आधी विराटनगरी असं बोललं जायचं. तर त्या वाईचा पहारेकरी म्हणून विराटगड असं या किल्ल्याला म्हटलं जायचं आणि त्याचं आता अपभ्रंश होऊन वैराटगड असं नाव झालेलं आहे. तर त्या किल्ल्यावर आपण आज चाललो आहोत. आज आपल्याबरोबर या ट्रेकसाठी आहेत, जसं मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, शंभूराज आणि आपल्याला एक नवीन जॉईन झालेला आहे अमन म्हणून. तर आणि कॅमेऱ्याच्या मागे तुम्हाला माहितीच असेल जयंत आणि मी स्वतः तुमचा होस्ट आणि दोस्त. चला आपण आता निघूया ट्रेकिंगसाठी. तर मित्रांनो, आपला ट्रेक आता चालू झालेला आहे आणि आपल्याला आता कच्च्या रोडनं पुढे जायचं आहे. तर त्याच्या आधी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणली की आपण कसं आलो पाचवडवरून. पाचवडवरून एक उजव्या साईडला फाटा फुटतो कुडाळला जाण्यासाठी. तर त्या रोडनं सरळ पुढे आलं तर सरताळे हे गाव लागतं. तर त्या गावात आल्यानंतर उजव्या साईडला गणेशवाडीसाठी एक फाटा फुटतो. तर गणेशवाडीसाठी फाटा फुटल्यानंतर त्या रोडनं सरळ पुढे यायचं. पुढे आल्यानंतर मागं गणेशवाडी गाव राहतं. तर तिथून हा कच्चा रोड असा रोड तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. म्हणजे पुढं पण जाता येतं पण पुढं रोड थोडा खराब आहे. तर तुम्ही तिकडं न जाता इथंच आम्ही आता गाड्या लावलेल्या आहेत. गाड्या लावून मग पुढं जायचं आहे. चला आता. मित्रांनो, आपण आलो या रूटनं सरळ. आपण पुढं आलो गाडी लावून. त्याच्यानंतर इथे एक शेती लागते आणि आता पूर्ण रस्ता केलेला आहे असा व्यवस्थित. तर ह्याच्याबरोबर इकडून ही पायवाट लागते. इकडून वरती येऊन सरळ आपल्याला इकडून पुढे जायचं आहे. मग त्याच्यातून आपल्याला सरळ वरती गडावर जाता येते. जरा आपण पुढं आलो तिथून की आपल्याला इथं वडाचं झाड लागेल एक आणि ते एक छोटंसं मंदिर आहे. तर तिथून हा जो रोड दिसतोय कडेनं तिकडून आपल्याला सरळ वरती जायचं आहे आणि तोपर्यंत तुम्हाला एक मंदिर दाखवतो. इथे एक छोटंसं मंदिर आहे. तर या मंदिराच्या कडेनंच मागूनच रोड वरती जातो. मित्रांनो, कडेला जाताना इथं बघा खोल आहे, पाय पण एकदम घसरट आहे. एकदम हळू जावं लागतंय, पाय खूप घसरट आहे. मित्रांनो, हा एक रॉक पॅच आहे. थोडा वरती चढून जावं लागणार आपल्याला. मी हळूहळू चढतो कारण थोडा असा उभा आहे. बघा सरोवरती चढून जायचं आहे. उंच आहे. पहिला पडाव आता आपला पूर्ण झालेला आहे. म्हणजे हा जो एक पॅच आहे तिथून वरती चढत आलो आपण. आता पहिल्या पॅचवर आलो. आता इथून जबरदस्त पॅच आहे. हा खाली उतरायचा आहे सरळ आणि परत खडी चढाई करायची वरती. हा मित्रांनो, आपण आता पहिल्या पॅचवर आलो. इकडे वरती सपाट पॅच आहे. ह्याच्यानंतर थोडासा वरती गेल्यानंतर तो गड दिसतो आपल्याला. आणि आता पाऊस एकदम जोरात चालू आहे. वारा आडवा पाऊस पण असा पूर्ण आडवा येतोय. लागतोय कानाला माझ्या खूप आणि भारी वाटतंय. मागचा व्ह्यू बघा इतका भारी आहे ना. हे वा जबरदस्त आहे. मारणार नाहीत ना. नाही लांबूनच गेलं पाहिजे कारण शिंगबाग एवढे मोठे आहेत. हो बघतेच मारण्यासाठीच. फायनली आपण वरती आलो. पूर्ण वरती नाही
अजून एक पॅच कंप्लीट केला. इथे एक पठार लागतं आणि त्या पठाराच्या वर इथून फायनल आपल्याला दिसतो वैराटगड. ते मंदिर आपल्याला इथून दिसतं. मित्रांनो, फायनली गड नजरेच्या टप्प्यात आलाय. इतका भक्कम असा गड वाटतोय ना, हा जबरदस्त आहे. आजूबाजूला तुम्ही पाहताय पूर्णपणे खोली आणि हा मधून रोड आणि हा आपला वैराटगड. इथून जाताना आता तुम्हाला जो व्ह्यू दाखवला तिथूनच राईट साईडला, उजव्या साईडनं आपल्याला वरती जायचं आहे. पुढे गेल्यानंतर हा थोडा जंगलातला रोड आणि कडा आहे, अशी कडा आहे. इकडे साईडला सांभाळून जायचं, इकडे साईडला कडा आहे आणि तसंच वरती निघायचं. मित्रांनो, जर पुढं आलं की इथं ॲक्च्युली दोन टाके लागतात. एकदम भारी वाटतं इथं, एकदम गार वातावरण आहे, पाऊस चालू आहे. एवढा मोठा खडक आहे उंचच्या उंच. आणि तुम्हाला अजून एक भारी गोष्ट दाखवतो, हे बघा एवढा असं खोल टाका आहे, गार पाणी आहे. इतकं भारी वाटतं आहे, पूर्ण असे कोरलेले दोन टाके आहेत. इथे वरती या कुंड्याच्या वरतीच आग्या मोह आहेत बघा, एकदम मोठ्याच्या मोठ्या आग्या मोह आहेत. वरती दिसतंय का तुम्हाला, मोठ्याच्या मोठ्या आग्या मोह आहेत. पण कुणी इथं आल्यानंतर त्याला दगड वगैरे मारू नये, आणि कारण त्या खूप जबरदस्त माशा असतात, त्यांचा त्याला आग्या मोह का म्हणतात ते मासे चावल्यावरच कळते. पुढं आल्यानंतर उजवीकडे आपण पुढं आलो, इथं अजून दोन टाके दिसतात. एकदम शुद्ध पाणी आहे, पिण्यासारखं सध्या नाही आहे कारण पावसामुळं सगळं घाण पडलेलं आहे त्याच्यामध्ये. खाली गाळ दिसतो आहे, म्हणजे आता तळ दिसतो आहे, इतकं शुद्ध आहे ते पाणी. इथे एक कोरलेलं आहे, असे दोन आहेत इथे, ते जास्त खोल दिसतं आहे बरंच. हां, ते बरंच खोल आहे. हे बघा, जवळजवळ एक 1.25 तास ते 1.5 तास ची चढाई केल्यानंतर आपण फायनली पायऱ्यांपाशी पोचतो. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर हा मुख्य दरवाजा लागतो. ह्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला दोन तटबंदी आहेत, पडलेल्या अवस्थेत तटबंदी आहेत त्या. आणि हा मुख्य दरवाजा सुद्धा पडलेल्या अवस्थेत आहे. आणि या किल्ल्याची तुम्हाला माहिती थोडक्यात देतो मी. हा किल्ला 11व्या शतकामध्ये शिलाहार भोज राजानं बांधला. आणि इथे हे वाई शहर आहे, आणि त्या शहराला विराटनगर असं म्हटलं जायचं आधी. आणि त्या विराटनगरचा पहारेकरी म्हणून हा विराटगड होता, आणि त्याचा अपभ्रंश होऊन वैराटगड हे नाव पडलेलं आहे आता. तर आपण आता जाऊया पुढे. मित्रांनो, इथे काही तरवंडी वगैरे अशी पडलेल्या अवस्थेत आहे कडेला, आणि इकडे बुरुज आणि हा दरवाजा जसं मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि इथून पुढे आलो की आपल्याला उजव्या साईडला इथे एक मंदिर लागतं. आणि या मंदिराच्या थोडंसं डाव्या बाजूनं सरळ पुढे गेलं की पुढे एक मंदिर आहे, इकडे तुम्हाला पडलेली तटबंदी दिसेल. आणि असा हा सगळा परिसर, एकदम सुंदर परिसर इथून दिसतो. मित्रांनो, या उजव्या साईडच्या मंदिरामध्ये इकडे हनुमानाचं एक मूर्ती आहे, हनुमानाचं मंदिर आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. आणि या मंदिराच्या उजव्या बाजूला अजून एक हनुमानाचं असं मंदिर आहे ज्याच्यावर अशी मूर्ती कोरलेली आहे. मंदिरापासून सरळ पुढे इकडे साईडला चालत आलं की इथे काही तळी लागतात तुम्हाला. इथं उजव्या साईडला एक तळं लागतं आणि डाव्या साईडला एक तटबंदी दिसते जी पडलेल्या अवस्थेत आहे, जास्त मोठी अशी नाही आहे. फक्त मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो की खूप मोठी तटबंदी आहे, कशी रुंदीने जवळजवळ एक बैलगाडी जाऊ शकते एवढी मोठी तटबंदी आहे. आणि सुंदर असं तळं, असे जवळजवळ 4 ते 5 तळे आय थिंक याच्यावर आहेत. सगळी फिरून दाखवतो तुम्हाला, भारी वाटेल. मलाही भारी वाटतं इथं फिरायला, आणि आय थिंक तुम्हालाही नक्कीच आवडेल पाहायला. मित्र
मित्रांनो, तळ्यांपासून थोडंसं पुढं आलो की आपल्याला अजून एक मंदिर लागतं. याला वैराटेश्वराचं मंदिर म्हणतात, तर ते पण आपण पाहूयात. आणि तिथे गगनगिरी महाराजांचा सुद्धा म्हणजे आश्रम आहे तिथेच, तर तोही तुम्हाला मी दाखवतो. मंदिरामध्ये खरंच भारी वाटतंय. आता इथं आतमध्ये उतरत नाही आपण, कारण पाणी तुम्ही बघताय सगळं पिंड पाण्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मी आत जात नाहीये. आता आम्ही बाहेरचं तुम्हाला परिसर दाखवतो आणि गगनगिरी महाराजांचा मठ सुद्धा इथं आहे, तो सुद्धा आपण पाहूयात. आवाज घुमतोय माझा. मंदिराच्या समोर म्हणजे मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला इकडे हा मठ आहे, तर त्याच्या आतमध्ये जाऊन आपण पाहूयात आता की आतमध्ये काय काय आहे. आत कुठल्या साईडला रे? तिकडे का? ओश आतमध्ये इथं काय खाली बाबांची फोटो आहेत खाली, एकदम खाली. हो जाता येत खाली, इकडे साईडला. इकडे शंकराची मूर्ती आहे. इकडच्या साईडला सुद्धा मोकळं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे. इकडे पूर्ण अंधार आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, श्रीकृष्णाचा फोटो, आणि इथे बाबांचं मंदिर आहे गगनगिरी महाराजांचं, आणि मागे दत्ताची मूर्ती आहे. सो आपण आता तळघरामध्ये जाऊयात. तळघरामध्ये काय आहे ते पाहूयात. जा बरं तू आत, मी पण येतो. मी पण येतो. दिसतो का? मी दिसतो दिसतो. जा आतमध्ये. पूर्ण आत जावं लागतं ना? तर मी पण आत जातो. एकदम छोटा आहे इथे. तुम्हाला आतला सगळा पोर्शन दाखवतो मी. इथे आम्ही आता आतमध्ये आलो. तर इथे एकदम छोटं बाबांचं तळघरामध्ये मंदिर आहे. बाबां गगनगिरी महाराजांचा एकदम जुना फोटो आहे इथे. जुने सगळे फोटोज आहेत. खरंच ऍक्च्युली मी पाहिलं नव्हतं आणि आय थिंक बऱ्याच लोकांनी दाखवलंही नसेल कुठले, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बनवले असतील ते. खरंच खूप भारी वाटतंय इथं आल्यानंतर. आणि या सगळ्या गोष्टी ज्या माहिती नाहीत त्या लोकांना दाखवण्यासाठी खरं मला स्वतःला खूप चांगलं वाटतंय की मी या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आणतोय. मित्रांनो, आपल्याबरोबर अजून काही मंडळी जोडलेली आहेत जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आहेत, तर ते इथे पठण करणार आहेत. तर त्यांचा आपण थोडंसं तुम्हाला परिचय करून देतो. तुमचं नाव काय? माझं नाव स्वप्नील शिवाजी कदम. स्वप्नील शिवाजी कदम. तुमचं? मी आर्यन गोविंद गाडवे. आर्यन गाडवे. आणि गौरव फरांदे. गौरव फरांदे. हे सगळे मंडळी गड संवर्धन वगैरे सगळे करतात. आपण जे गडवर फिरतो, जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं, जे लोक गड संवर्धन व्यवस्थित करतात त्यांच्यातलीच ही मंडळी, तर त्यांचा खरंच खूप आभार मानतो. तर आता आपण आहोत तडबंदीवर उभे आहे. तर केवढी मोठी तडबंदी आहे बघा. मी जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की जवळजवळ एक बैलगाडी जाईल, म्हणजे जवळजवळ एक 10 ते 12 फुटाची तडबंदी मोठी लांबच्या लांब आहे. इतकी जबरदस्त आहे. आणि कडा पूर्ण डायरेक्ट कडा खाली आहे. एकदम जबरदस्त आहे. खरंच खूप भक्कम आहे आणि भारी वाटते. इथं आल्यानंतर पाऊस जोरात चालू झाला तुम्हाला दिसत असेल. मजाही लागली मलाही खूप. आणि धुकं वगैरे इतकं भारी वातावरण पसरलेलं आहे. पावसाळ्यामध्ये सगळ्यांनी इथं नक्की यायला पाहिजे असं मी म्हणेन, काळजी घेऊन. इकडचं मंदिर आल्यानंतर इथून पुढे सरळ असा कडा जातो. पुढे इकडेपर्यंत समोर कडा आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एक किल्ल्यावजा जागा आहे, पण तिथं किल्ला बांधलेला नाही आहे. तर आपण त्या मंदिराच्या जो झेंडा दिसतोय, मंदिर नाही पण तिथं झेंडा आहे, तर तिथपर्यंत आपण आता जाऊया. आत्ता आपण आलो आहे थोडंसं पुढं आल्यानंतर. इथे एक चोर वाट लागते जसं इथं सांगितलेलं आहे. इथे एक चोर वाट आहे वैराट गडाची. एकदम खोल आहे, डायरेक्ट तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, डायरेक्ट अशी खोल आहे.
जबरदस्त आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले असल्यास लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि तुम्ही इथं नक्की भेट द्या असं मी म्हणेन, कारण खरंच खूप सुंदर इथला परिसर आहे. थोडी काळजी घेऊन या पण व्यवस्थित या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या सगळ्यांचा मी धन्यवाद करतो ज्यांनी मला जॉईन केला आज. तर खरंच सगळ्यांचं धन्यवाद. आणि काही ठिकाणी मला माहीत नव्हती, काही ठिकाणी यांनी दाखवली, सो खरंच खूप भारी वाटलं. आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी बेल आयकॉन जे येते, बेल आयकॉन क्लिक करा, सो तुम्हाला माझे जे पुढचे भारी भारी व्हिडिओ येणार आहेत त्याची नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत बाय बाय. चला तर मित्रांनो, तुम्हाला इथं यायचं असेल तर इथे येण्यासाठी जो रूट आहे त्या रूटची पूर्णपणे माहिती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे, तर ती तुम्ही फॉलो करा. आणि इथे येताना जसं मी नेहमी सांगतो, तुमच्याबरोबर पाणी बॉटल, जेवण आणि फर्स्ट एड किट नक्की आणा. पुन्हा एकदा आपल्याला हे करून हळू जावं लागतं. एकदम बारीक रोड आहे. डोक्याला लागलं इथं वरती, थटलं जोरात. लोखंड नशीब टोपी होती. हे हळू या रे, खरं डोक्याला लागतं.